सरकार के आदेश के बाद सामाजिक दूरी बनाकर दुग्धामना में स्कूल ने किया पालन। राज्य सरकार के आदेश का पालन करते नागपुर जिले के दवलामेटी स्थित डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण संस्था द्वारा संचालित दुग्धामना हाई स्कूल ने शनिवार से विद्यार्थियों को स्कूल पोषण आहार का वितरण किया। प्राचार्य सुरेंद्र मोरे ने शिक्षकों को पोषण आहार देने के आदेश दिए। सभी शिक्षक स्कूल में हाजिर होकर कक्षा 5वीं से 8वीं तक के विद्यार्थियों को पोषण आहार में चावल दाल वटाना वितरित किया। स्कूल को बंद के आदेश है, लेकिन सरकार के आदेश के बाद खुद शिक्षक व पालकों को स्कूल में बुलाया गया। इस संदर्भ में वाड़ी पुलिस को सूचना दी गई। 3 दिन तक आहार का वितरण करने की जानकारी प्राचार्य सुरेंद्र मोरे ने दी है। शनिवार को स्कूल में विद्यार्थी व पालक आए। इस दौरान सामाजिक दूरी बनाकर सभी बच्चों को पोषण आहार वितरित किया गया। स्कूल बंद होने से जो पोषण आहार दे रहे थे उसे रोका गया था, लेकिन सरकार के आदेशों के बाद अब स्कूल संचालक व मुख्याध्यापकों ने पोषण आहार बांटना शुरू कर दिया है। दुग्धामना के स्कूल में 3 दिन तक पोषण आहार का वितरण होने की जानकारी प्राचार्य मोरे ने दी है। आदेशानुसार महाराष्ट्र शासना ने शालेय पोषण आहाराचे वर्ग विद्यालयातील वर्ग 5 ते 8 विद्यार्थ्यांना शालेय पोषणाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थेअंतर्गत दुग्धामना हायस्कूल या परिसरात येथील वर्ग शिक्षकांना बोलवून त्यांच्या माध्यमातून आणि शालेय पोषणाचे वाटप करणारे श्री कराळे सर आणि इतर वर्ग शिक्षकांना बोलवून धान्याचे वाटप करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने वर्ग 5 विद्यार्थ्यांना आणि वर्ग 6 ते 8 विद्यार्थ्यांना तांदूळ तुरडाळ वटाणा असे शिल्लक असलेले कडधान्य आणि तांदूळ शासनाच्या आदेशाने वाटप करण्यात येत आहे। उर्वरित विद्यार्थ्यांना जे आज आलेले नाही त्यांना उद्यासुद्धा वाटप करण्यात येईल। अशा प्रकारे या दुग्धन हायस्कूलच्या प्रांगणात संपूर्ण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे माझ्या ऑर्डरप्रमाणे वर्गशिक्षकांनी येऊन इथे शालेय पोषणाच्या या वाटपास सहकार्य केलं आहे। पालकांनी सोशल डिस्टन्सचं अंतर पडून आम्ही सर्व प्रकारचे प्रिकॉशन्स घेतल्या। त्यांना सॅनिटायझरचा वापर केला। विद्यार्थ्यांचे हात धुवून घेतले। रुमाल बांधला मुलांच्या तोंडाला आणि सोशल डिस्टन्ससाठी चौकण करून चुण्याने त्याप्रमाणे वाटप करण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारचं वाटप उद्यासुद्धा करण्यात येईल। अशा प्रकारचा आग्रह पालकांना फोनद्वारे आणि प्रत्यक्ष हे दुग्धा हायस्कूलमध्ये राहणारे कराळे खडसे सर यांच्या माध्यमातून वाटप करण्यात यांच्या माध्यमातून निरोप देण्यात आलेला आहे। त्यानंतर सर्व वर्ग शिक्षकांनी फोनद्वारे पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे। उर्वरित पालक आणि विद्यार्थी यांनासुद्धा उद्या वाटप करण्यात येतील। अशा प्रकारची नोटीससुद्धा आम्ही एक पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडी पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। त्यांच्याशीसुद्धा कॉन्टॅक्ट करून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा पोलीसच्या ड्युटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं निवेदन या शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य सुरेंद्र मोरे या निमित्ताने मी आपणास या प्रकारची माहिती देत आहे। इन बी सी एन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।